फास्टॅग अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी टोल प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार समोर आलाय. कसारा मुंबई नाशिक महामार्गावर फास्टॅगमुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातच एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी टोल प्रशासनाची रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही, त्यामुळे या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागलाय. तर यामुळे आता फास्टॅगचा हा पहिला बळी म्हणावा का असा सवाल उपस्थित होतोय. कसारा मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी पडघा टोलनाक्यावर 14 तारखेच्या मध्यरात्री फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली, त्यामुळे टोल नाका महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातच अधिकच्या विलंबाने नाशिक मार्गे मुंबईकडे खासगी वाहनाने जाणाऱ्या एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याने आपला प्राण गमवावा लागला. यावेळी टोल प्रशासनाची रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. अधिकच्या वेळेतच व नियोजन शून्य कार्यपद्धतीमुळे आपण वाहन चालकांसह प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. अनेक वेळा वाहन चालक व टोल प्रशासन यांच्यात वाद व हमरीतुमरी झाली, तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटवण्याचे प्रयत्न केले गेले. दरम्यान टोल कंपनीचे कामगार असलेल्या पडगा टोलवरील कर्मचारी प्रवासी व वाहन चालक यांच्याशी कायम दादागिरीचे वर्तन करीत असल्याची एक दिवस या पडगा टोल नाक्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन नेशन वन टॅग ही संकल्पना राबवत देशभर फास्टॅग मोहीम सुरू करण्यात आली आहे.